मुरबाड तालुक्यातील नव्याने मान्यताप्राप्त राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होते याकडे लक्ष लागले असताना या कामातील बोगस मटेरियलचा दर्जा समोर आला आहे. त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या रस्त्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. खोपोली मुरबाड शहापूर या महामार्गाचे काम सुरू असून यातील म्हसा ते मुरबाड दरम्यान हा कॉन्क्रीट रस्ता कान्हळ पर्यंत बनवण्यात आला आहे. मात्र हा रस्ता प्रवासासाठी रितसर सुरू होण्याआधी उधळून गेला आहे. त्यातच या रस्त्याची चाळण होऊन म्हसा पेट्रोल पंप समोरील या रस्त्याचा काही भाग उधळून गेला आहे. तर अनेक ठिकाणी या रस्त्याला मोठे मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे या कामातील मटेरियलचा आणि कामाचा बोगस दर्जा समोर आला आहे. परिणामी पहिल्याच पावसात या रस्त्याची उधळपट्टी होऊन कोट्यवधींचा निधी पाण्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे. याच मार्गावर मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 50 कोटी खर्च करून रस्त्याचे काम केले होते. मात्र नियोजन शून्य अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व दुर्लक्षितपणामुळे मागील वर्षाचे काम अर्धवट तथा नियमबाह्य करून रस्ते विभागाला हस्तांतरित केल्याने ठेकेदारांची चांदी झाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच यापूर्वी आणि आत्ताचा खर्च केलेले लाखोंच्या निधीचा चुराडा झाला आहे. याच कामामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा यंदाही धुळीत साजरी करावी लागली. या धुळीमुळे भाविकांना श्वसनाच्या रोगांना सामोरे जावे लागले. मात्र असे असताना ही या त्रासानंतर चांगला रस्ता प्रवाशांना मिळेल असा विश्वास होता. परंतु तसे न घडत निकाल मात्र वेगळेच लागले असल्याने मुरबाडकरांच्या आशा फोल ठरल्या आहेत. आधीच तालुक्यात बोगस कामांचा तुटवडा नाही त्यात ही भरीस भर या सर्वामुळे मुरबाडकर नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी याकडे का कानाडोळा करीत आहे असा सवाल उभा राहिला आहे. कॅमेरामन किशोर गायकवाड सह प्रतिनिधी गीतेश पवार, आपले शहर मुरबाड.